नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजाय स्वयंपाकघरात. आपण साजरा करतो आहे मोदक महोत्सव. आज आपण बनवूया बेसन मोदक. इकडे आपण एक कढई तापत ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊ. आपलं तूप व्यवस्थित गरम झालं की आपण याच्यामध्ये 1 वाटी बेसन अर्थातच डाळीचं पीठ हे टाकून व्यवस्थित परतून घेऊया. मंद आचेवर आपल्याला हे व्यवस्थित परतायचं आहे. आपल्याला हे तुपामध्ये व्यवस्थित परतायचं आहे, खाली लागायला नको आणि याच्यात गाठही होऊ द्यायची नाहीये. म्हणून सतत आपल्याला याला परतत राहायचं आहे. आपलं पीठ व्यवस्थित भाजून तयार आहे. हे किमान 5 ते 10 मिनटं आपल्याला व्यवस्थित परतायचं आहे. आता आपण यामध्ये 1/2 वाटी दूध, ज्याच्यामध्ये आपण खजूर भिजू घातली होती किमान 1 तास आधी, हे टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आपलं पीठ हे व्यवस्थित तयार होत आहे. आता याच्यामध्ये आपण 1/2 वाटी पिठी साखर टाकून घेऊ आपल्या गोडीअनुसार आणि हेही व्यवस्थित एकत्र करून घेऊया. व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यात एकही गुठळी राहू द्यायची नाही आहे आणि अगदी मंद आचेवर याला होऊ द्यायचं आहे. हे आपलं पीठ व्यवस्थित तयार आहे. यामध्ये आपण 1 चम्मच ड्रायफ्रूट पावडर आणि थोडीशी वेलची पावडर टाकून व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि हे साधारण 10 ते 15 मिनटं थंड होऊ देऊ. मग याचे मोदक वळून घेऊया. आपलं पीठ थंड होऊन व्यवस्थित तयार आहे. आता आपण याचे मोदक वळून घेऊया. या प्रकारे हे व्यवस्थित भरायचं आहे. दुसऱ्या बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे, भरून घ्यायचं आहे छानपैकी. आणि आता यामध्ये आपण असा खजूरचा जो काप आहे तो टाकून घेऊया. व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि मोदक व्यवस्थित दाबून जास्तीचं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि खालनं पण व्यवस्थित दाबायचं आहे. मोदक तयार आहे. आपले बेसनाचे मोदक सर्व करून तयार आहेत. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत चॅनल लाईक आणि सबस्क्राईब कराल. नमस्कार.